नमस्कार दोस्तों, मैं विलास तुलकुड़े और आप देख रहे हैं आपका पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर। आइए एक नजर डालते हैं आज की मुख्य खबरों पर। खबर महाराष्ट्र के भंडारा से। भंडारा कलेक्टर कार्यालय के आगे कोरोना योद्धाओं का आंदोलन। कोरोना रोगियों की सेवा करने के लिए ठेका रूप में कोविड केंद्र में काम कर सरकार की सहायता करने वाले सफाई कामगार, परिचारक, नर्स आदि ने कोरोना महामारी के भयानक संकट में अपने स्वयं के जीवन को जोखिम में डालकर अपने परिवार को छोड़कर सेवा प्रदान की। इन्हें नियमित करने की मांग को लेकर कोरोना योद्धाओं की ओर से कलेक्टर कार्यालय के आगे धरना आंदोलन जारी। सुप्रीम पावर न्यूज के लिए भंडारा से सचिन एस मेश्राम की रिपोर्ट। कोविड-19 जे 2020 पासून चालू आहे आपल्या संपूर्ण भारतात, त्या अनुषंगाने आमच्या भंडारा शहरातील जे सामान्य रुग्णालय आहे, त्या सामान्य रुग्णालयामध्ये ह्या 2021 जानेवारी महिन्यापासून इथं हे जे बसलेले कोरोना योद्धे आहे, जे कोरोना रुग्णसेवक, ह्या लोकांनी सतत 7 महिने जी सेवा केली, त्यांच्या आतापर्यंत 4 महिन्याचा पेमेंट यांना भेटलेला नाही आहे। वरून यांच्या शासनाकडून यांचं स्वागत पण झालेलं नाही आहे आणि आता 1 ते 1 ऑगस्टपासून शासनाने यांना कामावरून यांची हकालपट्टी केलेली आहे। तर आमचं ह्यावेळेस यांच्या माध्यमातून एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत कोरोना मुक्त भारत होत नाही तोपर्यंत किमान यांना कामावर सतत ठेवणे, नियमित करणे, हे आमची एक मागणी आहे। थांबलेला पगार हा यांना भेटलेला पाहिजे, शासनाकडून यांचं स्वागत झालेलं पाहिजे आणि यांना सर्टिफिकेट पण भेटलेलं पाहिजेत, अशा आमच्या मागण्या आहेत।